नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवान, दिप्ती नागवेकराचो योकार खबरो विस्तारान. आतंकवादा आड स्ट्रॉंग नेटवर्क तयार करून 2024 मेरेन राज्या राज्यांनी एनआयएचे विभाग सुरू करपाचे घर मंत्रालयान थारायला. हरियाणान घर मंत्रालयाचे चिंतन शिबिरांत मंत्री अमित शान घोषणा केली. राज्यांचे गृहमंत्री, सचिव आनी पुलीस मुखेली शिबिराक आशिल्ले. राज्यांक एकमेकांच्यो बऱ्यो पद्दती शिकपाची संद. बसकेक मुख्यमंत्री प्रमोद सावंतूय आसा. सूरज कुंड हरियाणांत गृह मंत्रालयाचे पयले चिंतन शिबीर बिरेस्तारा सुरू जाले. उक्तावणाक उलयताना केंद्रीय गृहमंत्री अमित शान सगळ्या राज्यांनी नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची ऑफिसा सुरू करपाची घोषणा केल्या. एनआयए को व्यक्तिगत आतंकवादी घोषित करने के लिए यूपीए के तहत अधिकार दिए गए हैं. अभी अभी पीएफआई पर प्रतिबंध लगाया गया. एनआईए को एक्स्ट्रा टेरिटोरियल क्षेत्र अधिकार देने का काम भी किया गया है. और आतंकवादी से विचारधारा से अर्जित संपत्ति को जब्त करने का अधिकार भी एनआईए को दिया गया है. और हमने तय किया है 2024 तक देश के सभी राज्यों में एनआईए की शाखाओं को स्थापित कर एक दृढ़ आतंकवाद रोधी नेटवर्क बनाने में हम सफल होंगे. आंतरराज्य क्राइम तंत्रज्ञानाक लागून हाडिल्ले काय नवे कायदे, काय राज्यातल्यो बऱ्यो पद्धती आपणावप आनी राज्याकडेन आशिल्ल्यो मर्यादित साधन सुविधा एकमेका खातीर कशो वापरप हाचेर चिंतन शिबिरात चर्चा. हमने रिजनल अप्रोच की जगह थीमेटिक अप्रोच पर जाना पड़ेगा. सभी राज्यों ने अपने क्षेत्र के पड़ोसी राज्यों के साथ भी समन्वय करना पड़ेगा, सहयोग करना पड़ेगा और अंतरराज्यीय गैंगों को भी आपने नष्ट करने के लिए कदम उठाने पड़ेंगे. ब्रेस्तार आणि शुक्रार असे दोन दिस शिबिर चलतले. गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुख्य सचिव डीजीपी या शिबिरात वाटेकार. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार. विपुल विनोद फडके जीसीएचो नवो अध्यक्ष. ताणे महेश चेतन देसायाक 3 मतांनी हारयलो. रोहन देसाय बिनविरोध सचिव. चेतन देसायाच्या पॅनलातले 5 4 जिकले. भेदभाव करिनासतना सगळे मिळून क्रिकेटी खातीर वावुरतले म्हूण चेतन देसायचे पॅनलाचे वांगडी उलोवन दाखयतात. परवरे जाल्ले हे वेंचणुकेन गोंयच्या 107 क्लबांनी मतदान केले. हे प्लॅन सगळे आहात ते म्हाका कंटिन्यू करूंक जाय. स्प्रेड इट अक्रॉस गोवा. सेंटर्स तुम्ही जर गोवाच्या भितर गावागावांनी सेंटर स्टार्ट जावंक जाय. स्टेडियमाचे काम स्टार्ट जावन फुडें वचूंक जाय. लँड डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट स्टार्ट. सो म्हाका दिसता अशेंच काम फुडें वयतलें. इलेक्शन पिरियड हो अमक्याच काळा खातीर आसता. एकदां तें जालें जाल्यार तेजे नंतर आमचे जो मेन कितें अजेंडा आसता तो घेवन मुखार वचपाचें आसता. आनी हांव तें फाटलें क्वेश्चन आतां कितें जालें तें वचना. विड्रॉल जालें, हांव वन ऑपोज आयलो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आनी आमचें इलेक्शन बरे भशेन जालें, बरें कंडक्ट जालें आनी सगळे मेंबर निवडून आयले. आनी हेजे मुखार क्रिकेटी खातीर कितें बरें करपाचें आहा पळय तें चिंतून आमी मुखार सरपाक. चेतन देसाय विनोद फडके तांच्या पॅनलाचेर एक शब्द उलोवना आनी त्याच प्रमाणे आमी विपुलाच्या कॉन्फिडन्सान घेवन गोवा क्रिकेट क्लबांक 107 लोकांक 107 क्लबांक आनी सगळे क्रिकेट लवर्सांक फुडें घेवन बरी क्रिकेट व्हरतले. आतां हांगा पॅनल गोंयांत चड करून दर्यादेग वाठारांनी रातचो आवाजाच्या प्रदूषणाचो लोकांक उपद्रव. प्रदूषणाचे मॉनिटरिंग करूंक आता सरकार नव्यो कमिटी नेमतलो. आदी नेमिल्ल्या समित्यांचेर वांगडी अधिकारी खंयचे खंय आशिल्ले प्रुडंटान रिपोर्ट केल्लो. उपजिल्लो अधिकाऱ्यांनी एक्टिविस्ट आनी कमिटीच्या वांगड्यांची बसका घेतली. थंय नव्या समित्यांचे उतर. प्रुडंट मिडियान लक्ष हाडून दिल्ले काय त्रुटी आसात त्यो. सो त्या न्यूज प्रकाशित झाल्या उपरांत मेंबर कमिटीच्या सदस्यांची आनी कलेक्टरेट नॉर्थ हांचे भितर मिटींग झाली. आनी त्या मिटींगेन अधिकारी हजर आसले, डीवायसपी हजर आसले, मेंबर कमिटी मेंबर आसले कमिटीचे, डेप्युटी कलेक्टर बार्देस पेडणे तालुक्यातले हजर आसले. आनी ह्या वेळाचेर आमी लक्षांत हाडून दिले की ह्या यादीन कशी त्रुटी आसा. आनी प्रुडंटान जी माहिती टॅलिकास्ट केल्ली, प्रुडंटान जी माहिती दिली ज्या हेचेर न्यूजान न्यूज केल्ली त्याच्या संदर्भात आमी लक्षांत हाडून दिल्या उपरांत संबंधित कलेक्टरेट ऑफिसातले जे अधिकारी आसात त्या अधिकाऱ्यांनी आम्ही ती यादीचे पूर्ण हे करून अभ्यास करतात
आणि तातून किती त्रुटी उरल्यात किंवा जे नाव नावा घातल्यात काय पोलिसांची, जे पोलीस त्या त्या क्षेत्रात कार्यरत ना, उदाहरणार्थ पेडणे तालुक्यातले पोलीस स्टेशनाचे जे अधिकाऱ्यांची नावं दिल्यात ते अधिकारी ट्रान्सफर झाल्यात, या सगळ्यांची आम्ही चौकशी करतात आणि गरज पडली जाल्यार ती यादी आम्ही परत पब्लिश करता, अशा प्रकारचे ॲश्युरन्स त्या मिटिंगेन आमकां दिले. शेअर फूड सेव फूड शेअर जॉय FDAची नवी मोहीम. हॉटेलवाले, केटरिंगवाले, बाकीचे फूड इंडस्ट्रीच्या लोकांक बरोबर घेऊन FDA केंद्राची ही मोहीम चलयतले. लग्न कार्यांक वा हॉटेलांनी उरता ते जेवण खाण एकठांय करून गरजूंक पावोवपाची मोहीम. एकठांय करून गरजूंकडे जेवण पाव मेरेन ते पेड्ड्यार जावंक जायना म्हूण हुस्को. पावोवपाचें काम रजिस्टर्ड एजन्सी करतली. So informed us about our leftover food that can be given away to the needy. For the purpose of this, they have tied up with three NGOs, three local NGOs in Goa, and they just wanted to know if we are on board so that they can take this forward. So then they will contact us directly with the NGOs and the entire distribution and logistics will be handled by the NGOs itself. Saglyani tancho support amka ahe kela pratyekanche ami suggestions getile. So khupshe saglyani mhanla ki ami in whatever possible way we are, because this is a very good initiative, amche kade je फूड आसा, जे एक्सेस आसा ते बी आमी दिवपाक तयार आसा. आतां फक्त ते कलेक्शन कशें करप आनी हाजे पर्यंत कशें पावप आनी तें फूड जें येता तें सारकें आमचे कडल्यान कलेक्ट करतकच बेनिफिशरी पर्यंत पावप म्हणसर मदीं तें सारकें स्टोर जावप बी हाजेर तांचें मातशें एप्रिहेन्शन आशिल्लें. सो आमी तांकां सांगलां की हें सगळें कॅर वेवस्थीत जातलें, हें आमी मागीर फुडें कलेक्शन एजन्सीज ज्यो आसा पळय, ज्यो नोटिफायड आसा FSSAच्या वेबसायटीचेर, सद्या 3 एजन्सीज आसा, तांचे कडेन उलोवन मागीर आमी फायनल डिटेल्स मॉडेलिटी थारायतले. सनबर्न EDM फेस्टिवलांत गोंयकार कलाकारांक खासा स्टेज आसतली. पर्यटन मंत्री रोहन सांगता EDMाक गोंयचे खाणा जेवणाचे खासा स्टॉल गोवन विलेजूय आसतली. बेकायदेशीर गजाली बंद करपाचेर खातें काम करता. पॅरीस, लंडन असल्या रोड शोचेर पयशे कड्डप बंद. दोना पावला जेटी खंय 1 डिसेंबर मेरेन लोकांक उक्ती. Sunburn event pass karcha pehli we have asked them to give a presentation. Their presentation includes our ideas what we have asked them to do by giving Goans a performing stage. So jenna ami already magla tani hay mulla tatun kon te identity crisis bhayar sarta hoke na kortalo re. We are clear, we want to give our people a stage which has never happened in the past, that they have got a place to perform in Sunburn. Today this time we are giving them toyi konang tukta ami Goan village sod. Goan village in you will have many things which will have Goan cuisine, other things also will be around. People will feel a Goan flavor there. This is what we are doing and first time zala hai 20 varsha continuous sigit padine zala ya varsha ami jauna. We have not done a trip. We are very clear on how we are going about. So my, whenever the trips are to be done, jenna issues open zatle, then we can think about, because we believe in doing only business over there, not junket. Fixed basically a deadline for it. So 1st December everything will be put in place. And what are the facilities like about to and fro or kitakitak decide kala? No, no, all facilities. See, you ask the tourism director of tourism will basically give you a clear clear picture of the facilities what which will be available. ताची आमदार बाबूश आणि महापौर रोहिता बरोबर दोना पावला जेटीच्या वेगवेगळ्या इशू विशीं पणजे बसका झाली. शेक पॉलिसी विशीं खंय मुख्यमंत्र्या कडेन उलोवन कितें तें थारायतले. इशू क्लियर जातलो मुख्यमंत्र्या कडेन उलयल्या. सो आय थिंक इमिजिएटली वन्स इट कम्स आउट वी विल टेल देम टू पे द रिलेव्हंट फीज विच विल बी रिड्यूस एज फार एज द डेक बेड्स आर कन्सर्न. डेक बेडाचे चार्जीस म्हाका दिसना म्हणे पे केलेशे, ते पे केले की तांचे सिजनाक स्टार्ट जाले तांचे. टुरिझम जेटी पॉलिसी येतलीच. टुरिझमाच्या नावान बेकायदेशीर धंदे चलवूंक दिवचे ना म्हण शिटकावणी. टुरिझम जेटी पॉलिसी वेलकम. आय एम मेकिंग इट टुरिझम जेटी पॉलिसी. सो लेट इट बी क्लियर टू देम इट इज टुरिझम जेटी पॉलिसी. आता टुरिझमान नुस्तें येतलें काय टुरिझमान कोळसो येतलो परत कोण बोवाळ मारतले मारुनी. बट वी आर क्लियर इट इज ओनली फॉर द जेटीज विच आर ऑपरेशनल एज फार एज टुरिझम ऍक्टिव्हिटीज आर कन्सर्न अँड वी वील हॅव इट रेग्युलेटेड एज फार एज जेटी पॉलिसी इज कन्सर्न. आणि टाउट्सांक काढपाचे काम जे आसा ते आम्ही हातात घेतलं आणि करतले. कायदो दुरुस्ती कितें करपाक जाय सा प्रोमल्गेशन सेटअप आमी वी आर वर्किंग ऑन इट. वी वील एन्श्युअर दॅट द इलिगल टाउट्स बिकॉज पुलीस इज नॉट एबल टू सपोर्ट द ओवरऑल सिस्टम ऑफ गेटिंग अवर थिंग सॉर्टेड. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार आणि चेतन गवस. घेऊया एक बारीकसो ब्रेक, पळत रावात प्रुडंट. गोयचो आरजी मुखेली मनोज परबान नवी मोहीम हातान घेतल्या.
वेगवेगळ्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांच्या फुडाऱ्यांक मेळून तांणी चालीक लायिल्ल्यो स्किमी संघटन पक्षाचे कार्यपद्धतीचो अभ्यास सुरू केला. मनोज महाराष्ट्रान मनसेचो फुडारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकूय मेळ्ळो. ठाण्यान शिवसेनेचो मेडिकल हेल्थ सेलूय पळोवन आयलो. आरजीचो अभ्यास खंय चालू उरतलो. पर्ये मतदारसंघातल्या गांवगिऱ्या वाठारांनी कनेक्टिव्हिटीचे कामांक आमदारान नेट धरला. आमदार देवयान बिरेस्तारा ठाणे ते वाळपय रस्त्याचे हॉटमिक्सिंग सुरू केले. बरोबर बेळगावाक जोडपी पाली ते जांबळीकडच्या रस्त्याच्या कामाचेय आमदारान उक्तावण केले. ह्या रस्त्याक लागून बेळगावा वचपी 30 किलोमीटर मेरेनचो प्रवास उणो जातलो. दोन रस्त्यांची कामां आज उद्घाटन जाल्ले आसा. दोन रस्त्याचे, एक पाळी आणि एक आमचे वाळपय टू ठाणे मेन रोड, ताजे आज हॉटमिक्सिंग काम सुरू जाल्ले आसा. ही डेवलपमेंटल कामां लाँग पेंडींग आशिल्ली, पाळी खूब लाँग पेंडींग आशिल्ल्यो, पण त्यो क्लियर जाल्यो. सो आय एम थँकफूल टू ऑल आमचे इंजिनियर्स हांगा आसा, आमचे एई आसा, जेई आसा, आणि आय एम थँकफूल टू द इंजिनियर्स, पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट, ऑनरेबल मिनिस्टर मिस्टर कब्राल, आमचे मुख्यमंत्री, हे सगळे आमचे फायली क्लियर जाता म्हणून ही कामां आज सुरू जावपाक पावली. म्हणून अशेंच मागता की असंच सहकार्य आमच्या सरकाराचो आसचो. परयेचे आमदार देविया राणेन केरी गावच्या पंचायती बरोबर मिळून रोजगार मेळावो दवरला. फोण्या मामलेदार ऑफिसातल्या स्टाफाचो 48 वरां भितर अटेंडन्स रोल आणि बायोमेट्रिक डेटा दिवचो म्हणून आमदार मंत्री गोविंद गावडेची ऑर्द. गोविंदाची मामलेदार कचेरेंत अकस्मात विजीट. स्टाफ कामार टायमार पावना, ड्युटी सारखी करिना म्हूण कागाळी म्हूण खंय तो आयिल्लो. 4 वर्सां आदी ताणें अशी शिटकावणी दिल्ली, स्टाफ सुदारना. मास्टर रोलाचेर जें आसा पय न्ही, आनी तुमगेलो हें जें आसा पय न्ही, थम इम्प्रेशन जें कोणी लायता पय न्ही, ताजो सगळो टोटल रिपोर्ट जाय. तेका लागून काय सांग, विदीन 48 आवर्स जाय. कितें येयलो खबर आसा तुमकां? म्हणजे आमच्या मामलेदार ऑफिसाच्या ब्लॉकाची भरपूर कंप्लेन आसा. तुमी टायमार पावना. 5-4 वर्सां पयलो हांव हांगा आयलो, बरोबर न्ही? तुमकां सगळ्यांक हांवें सांगिल्लें आशिल्लें, टायम इज व्हेरी इम्पॉर्टंट. बायोमेट्रीक जी आसा ते बंद पडले म्हण सांगता. दे हॅव ऑलरेडी मेड द लेटर, आय हॅव ऑलरेडी स्पोकन टू द कलेक्टर. एक म्हणल्यार टायमाची पंक्चुअलिटी आसा पय न्ही, ह्या लोकां कडेन ना अजून हे लोक सुदारणा. बऱ्योचश्यो काही गोष्टी परत येवच्यो पडटा, ते येवपाक जायना. ह्या दृश्टिकोनांतल्यान एक अकस्मात एक भेट हांवें दिल्ली आशिल्ली. दुसरी गोष्ट, बऱ्योचश्यो मामलेदारान टेनन्सी केसीस, मणकारील केसीस पेंडींग आसा. पूण काही कारणां प्रत्येकाक जेन्ना गव्हर्मेंट एम्प्लॉयी आसलो म्हण तेका लीव जायत पडटा. पण कोणीन तरी हाजेर कितें तरी तेका अल्टरनेट अरेंजमेंट करपाक जाय. एक मनीस जर रिस्पॉन्सिबल मनीस जर 20-20, 30-30 फावटी 30 दीस जर दीस जर रजेर जर गेलो जाल्यार एन्टायर प्रोसेस तो डिले जालो. ह्यो काही गोष्टी जावपाक जायना. त्या दृश्टिकोनातल्यान एक सहज जाणून घेवया म्हणून काही गोष्टी हांव एक ह्या कचेरीक हांवें भेट दिल्ली आशिल्ली. बऱ्योचश्यो काही गोष्टी म्हणजे शिस्तूय ना, डिसिप्लीन ना, अशा काही गोष्टी आढळलेल्या आसा. आय जस्ट स्पीक टू द रेव्हेन्यू मिनिस्टर अँड आमचे जे कलेक्टर, त्यांचे सेक्रेटरी जे असतात, त्यांच्या कडेन उलोवन ह्यो सगळ्यो काही गोष्टी किती चालला ते सुरळीत करपाचो माझो एक प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टिकोनातल्यान आजची ही एक भेट जाणार. गोयचे राजकारण जाग्यार ना. काँग्रेसीक मत मारल्यार आमदार बीजेपीन वतात. बायल्यो चली भुरगीं सेफ ना. पुलिसूच बायलांचेर अत्याचार करतात. बंगालांत खंय ममताच्या राजवटीन बरें काम चल्लां, टीएमसीची खासदार काकोली घोष दस्तीदार सांगता. टीएमसी खंय गोंयांतूय बंगाला सारखी उदरगत करूंक सोदता, गोंयकारांनी विस्वास दवरचो. अँड वी वॉन्ट द पीपल ऑफ गोवा टू कम अप इन द लाईन ऑफ डेव्हलपमेंट एज बेंगॉल हॅज डन अंडर ममता बॅनर्जीज लिडरशिप इन गोवा. Going in for the candidates of National Congress would amount to going in
for BJP. Even minor girls have been raped here, two together. Police officer has been found raping girls. And even political party leader has been raped and murdered. So women have no safety, no respect. This has to be done away with. एक पार्टी एक जगह में जाने के बाद जो पहला चुनाव होता है उसका फल उतना नहीं भी हो सकता है, क्योंकि एक पार्टी का जो मैनिफेस्टो है, एक पार्टी का जो चिंतन है, एक पार्टी का जो काम करने का तरीका है, वो आम जनता में फैलने में वक्त लगता है। और मीटिंग करके सब वो लोग को भी समझना चाहिए हम क्या कहते हैं। राज्यपाल हो नेमिल्लो असता सरकार लोकांनी वेचून हाडिल्ले असता तरी आपले ताकी प्रमाण लोकांक आधार करपाचो यत्न करता अशे राज्यपाल उलयला। आज मेरेन खंय ताणें गोंयच्या 91% गांवांक भेट दिल्या, लोकांचे इशू गाराणी आयकल्यात, राज्य आनी केंद्रा मेरेन इशू पावोवपाचे उतर। संपूर्ण गोंय यात्रेंत राज्यपाल बिरेस्तारा साश्टीचे पंचायतींनी पावलो। These people are all elected by all the Punjabs and others, elected by the people. They have got the mandate of the people. Whereas the governor is concerned, I am a nominated person. But I decided to go to the people, interact with the people. My experience is, I would like to say, I have studied a lot of things from my village visits. I think only less than 10 panchayats remains to be visited. So 91% of the panchayats of Goa, villages of Goa, I visited and interacted with the panchayat members, people's representatives. I am very happy to be with you, and you are again I will come and meet you and your problems solving within my limits. I will try, maximum effort will be there. Your grievances will be placed before the state ministry as well as the union ministry. BCCI-चो ऐतिहासिक निर्णय, आता बायला आणि दादले क्रिकेटरांची फी समान। BCCI सचिव जय शान जाहीर केले, आता टेस्ट मॅचीक 15 लाख रुपया, ODI 6 लाख, जाल्यार T20 3 लाख रुपया पर मॅच मेळटले। पहिली दादल्यांक फी मेळटाली, ताच्या 10% बायलांक मेळटाली। आदल्यो 2 गेमी जिकून 6 पॉईंट जोडले तरी टिमीन थोडी सुदारणा करपाची गरज आसा। FC गोवा दरेक गेम टफ धरूनच खेळटा, हेड कोच कार्लोस पेन्या मिडिया कडेन उलयलो। FC गोवाची तिसरी अवे मॅच FC हैदराबादा आड 29 ऑक्टोबराक हैदराबाद GMC बालायोगी स्टेडियमार। ईस्ट बंगाल आनी चेन्नयना आड 2 जैता पदरांत। आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ द 6 पॉईंट्स वी हॅव राईट नाव। ऑलवेज इज व्हेरी डिफिकल्ट टू विन, टू गेट विक्टरीज, बट ऑफ कोर्स वी हॅव मेनी थिंग्स टू इम्प्रूव। वी आर स्टार्टिंग द सीझन, न्यू कोच, many new players, we are building in our own idea, and of course we need to improve some things, not a lot, some things, but always winning is easier because the mindset of the players, of everyone, is better on this way. When I see Hyderabad, I see a solid and a compact team, and yeah, for this it's going to be tough, but we are going to go there to beat them. We'll try to take advantage of our strengths and try to get 3 points again. नेदरलँडाक 56 रनांनी हरोवन टीम इंडियाचे T20 वर्ल्ड कपान सेगीत दुसरे जैत। आधी बॅटींग करतना 2 विकेटी वगडावन टीम इंडियान नेदरलँडाक 180 रनांचे टार्गेट दिल्ले। कोलिन 62, रोहित 53, सूर्यकुमारान 51 रन काढले। नेदरलँडाची टीम 20 ओव्हरींनी फक्त 123 काढून पावली। भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षर आणि अश्विनाक दरेकी 2 विकेटी। ही आशिल्ली सकाळची अपडेट, परत रोखडेच मेळया। प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप,
Facebook, Tata Sky app, Jio TV app. Be prudent, be safe. Keep watching Prudent.